नमस्कार. आयच्या या डिबेटीत तुमकां सगळ्यांक येवकार. ज्या दीस मायनिंगाची ऑर्डर आयली त्या दीस आमी ताकतिकेन लायव केल्लें, पूण तेन्ना सगळ्यांची आतां ऑर्डर पडची आशिल्ली. आज ऑर्डर पडल्या. फाटले 2 दीस हाजेर खूब अभ्यासय जाला. कायद्याचे पंडित बसल्यात, मिनेर बसल्यात, सरकारांनी अभ्यास केला, पत्रकारांनी अभ्यास केला. सो एकूण आतां चित्र कितें स्पश्ट जाता, कोणाचो फायदो, कोणाचें लुकसाण आनी मुखारली वाट कितें, हाजेर आमी भासाभास करतात. 3 मानेस्त आसा म्हजे बरोबर. पयली आसा ते म्हळ्यार मिनेर आनी फिमीच्या मॅनेजींग कमिटीचे मेंबर हरिश्मा मेलवानी, स्वागत तुमचें. दुसरे आहात म्हजे बरोबर भाजपाचे आमदार आनी जांकां मायनिंगाच्या उद्देगाचो अनुभव आहा ते सुभाषबाब फळदे साहेब. आणि तिसरे आसात म्हजे बरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि जाणें मायनिंगाच्या ह्या मळाचो खूब अभ्यास केला ते पांडुरंगावकर, स्वागत. हांव सुरवात तुमचे कडच्यान करतां. अशें म्हणटात की ऑर्डर पळयतकीर सगळ्यांत चड लुकसाण जालां तें मिनेरांचें. तुम्ही कशें करून पळयता ह्या ऑर्डरी कडेन? म्हाका नुकसानय दिसता आनी एक फायदोय दिसता. फायदो म्हणल्यार असो की आमकां आतां ज्युडिशल मायंड कशें आमचे कायद्याक इंटरप्रेट करता तें कळ्ळें. अजून पर्यंत तें इंटरप्रिटेशन नाशिल्लें. आनी ज्युडिशरीक कितें दिसता की मायनींग इंडस्ट्री कशी चल्ल्या, एग्जिक्युटीव कशें वागला, तें आतां कळोन येता. अजून पर्यंत तें नाशिल्लें. आतां ती क्लॅरिटी आयली म्हणल्यार आतां फुडें आमी आमचें प्लॅनिंग करूं येता. नुकसान असो म्हणल्यार की जी इंडस्ट्री गोंयाक सस्टेन करताली तो उजो जो पेटला आतां अखंड इंडियेक लागला. हो पळय डिमींग एक्सटेंशन जो आसा तो अखंड इंडियेक लागता, तो जजमेंट जो आयला. आनी जवळ जवळ 60-70% मायन्स ऑल मिनरल्स ऑल ओवर इंडिया आर वर्कींग अंडर डिमींग. कारण की एग्जिक्युटिवान आपलें काम करूंक ना, जे रिन्युअल्स करूंक जाय आशिल्ले टायम टू टायम ते करूंक ना. ताका लागून संविधानान हो डिमींग एक्सटेंशन केल्लो. इट इज नॉट डिमींग रिन्युअल, इट इज अ डिमींग एक्सटेंशन इन द इंट्रस्ट ऑफ मिनरल अवेलेबिलिटी फॉर द इंडस्ट्री. तो जो संविधानान शेल्टर दिल्लो पळय तो आयज क्षत्रीय आमचे वयल्यान काडल्या. पूण ताजो जो इम्पॅक्ट येतलो अखंड इंडियेचेर हो इतको वायट इम्पॅक्ट येतलो की तूं चिंतोंक सुद्दां जावं शकना. तुमी म्हणटात की एंटायर स्टील इंडस्ट्रीज अफेक्ट जावपाक, फक्त स्टील न्ही, हांव अल्युमिनियम, कॉपर, तुका फाल्यां टूथपेस्ट मेळपाक ना कित्याक ताका लायमस्टोन जाय, तुका मेडिसीन मेळपाक ना कित्याक ताका डोलोमायट जाय, तुका पेंट मेळपाक ना कारण की ताका वेरियस क्लेज जाय. हे अखंड अक्रॉस द स्पेक्ट्रम तुका इतको परिणाम येवपाक आसा पळय. काल राती हांव जवळ जवळ 4 वाजे पर्यंत तें वाचत बसलो आनी तें इमेजीन करीत बसलो की हाजो परिणाम कितें जातलो. सुभाषबाब अशें म्हणटात की सगळ्यांत चड फायदो सरकाराचो जाला ह्या ऑर्डरींतल्यान. सरकार ह्या ऑर्डरी कडेन कसो पळयता? आनी आतां जेन्ना सुप्रीम कोर्ट म्हणटा की लिजां सगळीं रद्द म्हणून आनी नव्यान लीज दिया म्हणून, तेन्ना तुमी कितें वाट धरपाचो विचार चल्ला? ना, अजून पर्यंत जी ऑर्डर ऑन द फेस ऑफ इट इट लुक्स लायक द गव्हर्नमेंट हॅज गॉट से ऑन दॅट. लिजां रिन्युअल हीं आसा तीं एक्सक्लुझीव स्टेट गव्हर्नमेंटा कडेन इन अकॉर्डन्स वीथ MMDR हे सगळे आसा ते स्टेट गव्हर्नमेंटा कडेन रायट्स आयले. कारण आनी ते अत्यंत गरजेचे. गोंयच्या सरकाराची मागणी ती सुप्रीम कोर्टा कडेन तीच आशिल्ली की गोंयचे पर्यावरणाचो विध्वंस जाता जर जायत, गोंयच्या लोकांक त्रास जाता, पोल्युशन कंट्रोल आसा, हे सगळे रिस्टोरेशन आसा ते गोंयच्या सरकारान हाताळपाक जाय. त्या दृश्टीकोनांतल्यान तांकां जेन्ना परमिशन्स दितात, लिजीस दितात, तेन्ना गोंयच्या सरकारा कडेन हो हक्क आसपाक जाय. आनी कांय प्रमाणान ताचो वांटो, इन्कमाचो, रेवेन्यूचो वांटो आमकां येवपाक जाय. आनी त्या दृश्टीकोनांतल्यान ही ऑर्डर गोंयच्या सरकाराक खूब बरे तरेन हें आसा. हाचो अर्थ असो न्हय की गोंयचें सरकार कोणाक तरी वेटीक धरून तें करतलें. मायन ओनरांक जर गळ्याक धरून जर काडपाक लागले जर जायत तातूंतल्यान निश्पन्न कांय जावचें ना. पूण जे आमकां फावो जाता पर्यावरणाचें हें हीत राखपा खातीर, लोकांचें हीत राखपा खातीर, तितके प्रमाणान ज्या तरेन ते अंदाधुंद रितीन फक्त मायन ओनर्स जावं बाकीचे जे स्टेक होल्डर आशिल्ले तेच जो ताचो मोबदलो घेतालो, सामान्य मनशाक आनी प्रशासनाक आनी सरकाराक फटोवन ते काम करताले, ताचेर आयज निर्बंध आयले आसात. तुमी जेन्ना आतां फ्रेश लिजीस दिवपाची गजाल सुप्रीम कोर्ट उलयता, कितें प्रक्रिया आपणावपाचो तुमचो विचार आसा? खुबशे पॅरामिटर्स तातूंत भितर सरकारान ठरयल्लेच आसतले. तातूंत भितर डिटेलान वचचे पयलीं हांव म्हणटलो की एक मायनींग प्लॅन बरोबर आसा काय ना. ज्या एरिये भितर आमी मायनींग करपाक सोदतात पयलीं कितें जातालें, दाखयतालो एक सर्वे नंबर आनी म्हाल मेळटा थंय दुसरे कडेन ताचें एक्सवेशन जातालें. हाचेर नियंत्रण आयज यंत्रणाय आयिल्ली आसा, GPS सारकी
अत्याधुनीक अशी टेक्नॉलॉजी आयली आसा, त्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे आणि आम्ही अलर्ट झाले आसात. मेन इम्पॉर्टंट म्हणजेच ताणे म्हणले की एक्झिक्युटिव्ह काम करनाशिल्ले, इट्स बिकॉज लॅप्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स टेंड माइन ओनर्स टू टेक लिझा अशीच डिम्ड प्रोविजना भितर खंय तरी आम्ही आमकाच मनाक फटोवन किंवा चलत न्ही ते म्हणून वताले. आयज प्रत्येक माइन ओनर अलर्ट जातलो किंवा जो लीज होल्डर आसा तो अलर्ट जातलो आणि आपली जबाबदारी किती आपली कायदेशीर कसे करपाक जाय, इवन सरकारही अलर्ट जातले, सरकार अलर्ट जातले. आणि प्रत्येक कडेन आयज व्हेरी कॉशियसली एव्हरी पर्सन, एव्हरी स्टेक होल्डर, एव्हरी बेनिफिशियरी वील सी दॅट हाव वॉट आर द लिगल टर्म्स आणि तातूंतल्यान आम्ही कसे करपाक जाय. ओके, पांडुरंग तूं कशें करून पळयता ह्या वॉटरी कडेन, कारण तुजो पर्यावरण मोग्या कडेन सामको लागींचो संबंद आसा. एक्चुली प्रमोद न्ही, 2007 जेन्ना लिझाची हे सोंपलेली तुमची मेलवाणी बाब म्हणटा तशें, ही सगळे फेल्युअर आसा ती गव्हर्मेंटाचे ॲडमिनिस्ट्रेशनाचो. तुमकां खबर आहा सोंपला म्हणून 7,000, त्याच्यावर तुम्ही साधे भाशेन सांगपाक जाय गोंयचे भाशेन, त्याच्या उपरांत जे खणून गेले त्यांचेर कोणी कंट्रोल हाडप आशिल्लो? ॲडमिनिस्ट्रेशन न्ही, एक कंप्लीट फेल्युअर एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. तू म्हणटा की कंप्लीटली आम्ही मायनिंग कंपन्याक जबाबदार धरपाक शकना? ना धरू शकना, बिकॉज ते आज किती म्हणतात की आम्ही फायल मूव्ह केली फॉर रिन्युअल, 5 वर्षात तुम्ही घेऊन घेतल्या, ते असे म्हणतात. सो मला दिसतं कंप्लीट फेल्युअर जसं त्याचं असा. आणि हे सरकारक आता हे ऑर्डर दिल्यानं सरकारक एक बरो चान्स मिळाला की हे सगळे स्ट्रीमलाईन करपाक आणि कंट्रोल मायनिंग, सस्टेनेबल मायनिंग गोयात नव्यानं सुरू करपाक एक नवी संधी मिळाल्या. आणि मला दुसरो पॉईंट एक सांगपाक जाय की असो लॉंग हेचो किती मोठो परिणाम जातो असे मला दिसना. त्या 6 महिन्यांनी परत त्याचा रिव्ह्यू जातो, एक कमिटी जी आम्ही सुप्रीम कोर्टात केल्या ती रिपोर्ट सबमिट करतली. त्याच्या पहिली सरकार एक पॉलिसी फ्रेम करपाची असा की कशा पद्धतीने लीज दिवप, कशा पद्धतीने आता जे 7-5 वर्षा इलिगल ज्यांच्यानी खणला, ज्या इलिगल एक्सपोर्ट केला त्यांच्याकडल्यान कसं पैसो हाडप, या सगळ्या गजालीचे. आणि 2 महिन्यांनी एक जूनच्या एंडा मेरन सीएमान सांगला त्याप्रमाणे एक पॉलिसी तयार जातली. सो मोठो असा परिणाम जातो असं नाही, पण राज्याक दोन्ही कडल्या फायदा जातो, माइन ओनरक फायदा जातो आणि हे फावटी आम्ही लोकांची चितूक जाय आणि गोची चितपाक जाय त्यांना फायदा जातो. असं एक सस्टेनेबल मायनिंग करपा खातीर एक बरी ऑपॉर्च्युनिटी, एक बरी ऑपॉर्च्युनिटी. हरीश बाबा तो जो म्हणता मुद्दो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअरक लागून हे सगळे झाले, तुम्ही म्हणतात की आम्ही फाईल मूव्ह केली पण आमची तुम्ही एक्सटेन्शनच केलं ना, तुम्ही धंदो काय बंद दौरपा शकना, मिनरलची गरज देशात काही असं अशी परिस्थिती भीतर लीज गेली तुमच्या हातातल्यान. लिझां वचोंक ना, खंय खंय सुप्रीम कोर्टान ऑर्डरीन सांगूंक ना की लिझां कॅन्सल जाल्या, दाखयात म्हाका. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर म्हणटा की फ्रेश लिझां दिया, फ्रेश लीज म्हळ्यार कितें? ना फ्रेश लीज म्हणोंक ना, फ्रेश ग्रांट म्हणला, मे ग्रांट म्हणला तेणी. ग्रांट एज पर सुप्रीम कोर्ट लँग्वेज इन्क्लूड्स रिन्युअल, नो वेअर दे हॅव सेड दॅट दीज लिझीज स्टँड कॅन्सल्ड, खंयच डायरेक्शन ना. आता ग्रांट म्हणजे कितें ते आम्ही समजूंक जाय. जर पास्ट जजमेंट तुम्ही पळयतले, रिन्युअल ऑल्सो इज ए ग्रांट and it has to go for environment clearance, this that and everything has to be done, forest clearance given that taji system asa. So you have to understand the language of the judiciary. So tumhi kidi muntat ya order itlan renewal ak scope asa asa because it is also a grant, no? That is also a grant. Okay, now renewal was to be done in 2007. What the executive has done, see, I firmly believe, I don't know, but like to grant fresh leases, fresh leases grant. So it is fresh mein navi lease ka renewal kar pe lease tumhi kashi even renewal is a fresh grant. Okay, that is not my interpretation, that is Supreme Court's interpretation in other matters, citations are there. Okay, now what I am saying is let us understand very clearly, otherwise we will go into the same trap. Correct, there is legislature, there is executive and there is judiciary. Correct, judicial mind we have come out. Now, we have understood the judicial mind very clearly. Okay? Legislature is to make the legislation which can be followed. If legislature goes into executive, same confusion will repeat again. Correct. And I am seeing that happening. Executive is sleeping. Legislature is trying to do executive jobs. Konak nal na, konak road na, tya karpak busy ulle. Legislature is left there itself and executive is doing nothing. So we let us not repeat the mistake. My humble request is legislature, please do your job, let executive do its job. No, why they are sleeping? Tumhi janna ya grant fresh leases mun asa, then tumhi kide mun poita navi lease diupachi mun poita, karan mukhyamantri je kide ulaita tabakan ek gazal dista ki navi leases achi babti chitta, whereas milwani bab interpret kartat ki ultimately it is a grant, so it can be renewal also. Tumhi kashi poita? See, all those who have applied for renewals due to some legislative executive failures, it was not renewed.
आता तोच करता तो ग्रांट करता रिन्युअल जावपाक शकता आणि फ्रेश लिझीस कॅन कम. इट इज नॉट डेट नवी येऊची ना असे काहीच ना. अँड द प्रोसिजर इज लिटल बीट कॉम्प्लिकेटेड हियर एज फार एज रिन्युअल्स आर कन्सर्न. ते सिंपल वे आशिले की आपले सगळे पेपर्स असतात ताकाच तू रिन्युअल करता. वेर एज नाव अगेन व्हेरिफिकेशन अँड स्क्रुटिनी विल हॅपन ऑन एव्हरी लीज दॅट ही इज अप्लाईंग. सो दिस इज द ओनली डिफरन्स. आय डोंट सी दॅट इट यू कॅन ट्रीट इट एज रिन्युअल. बट रिन्युअल करता असताना जे सिम्प्लिफाईड प्रोसिजर पहिले आशिल्लो फक्त एक फॉर्मेलिटी म्हणून रिन्युअल जाताले ते जावचे ना. ताजेर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन प्रॉपर ताचे लिगॅलिटीज बाकीचे सगळे डॉक्युमेंट इन प्लेस असतगच इट इज एज गुड एज अ न्यू लीज. वी कॅन सी इट एज ऑल दोज फॉर्मेलिटीज. आम्ही पळतात तुम्ही पळतात की आता समजा ना एकच कॉन्सेप्ट तुमच्या मनात जो असा जो लिझीस लॅप्स झाल्यो किंवा जो लिझीस रिन्यू झाले ना त्यो सामके बाहेर उडवचे असे काहीच ना. त्याच मायनीचेर त्योच लिझीस परत एक फावटी ऍप्लिकेशन घेतले स्क्रुटिनी जातले सगळे पेपर गव्हर्नमेंट. मुझो प्रश्न तो ना सुभाष बाबा, प्रश्न हो असा की समजा मेलवानी बाबा कडेन दोन लिझां आशिल्ली ती तुम्ही रिन्यू केली ना. जनरल एक्झाम्पल समजा तुम्ही रिन्यू केली ना आणि आज जेव्हा हो प्रश्न येतात त्यांना ती दोन्ही लिझां परत मेलवानी बाबाकच मिळतली हाजी शाश्वती असा काय ना? ना ना ती शाश्वती असतलीच नाही. कारण असे लिझीस म्हणतात ते इमिडिएटली कोणाक काढून दुसऱ्याक देऊक मिळना. तर आणि असं मेलवानी बाबा चढ बरी खबर असतली. आज आम्ही जे डंप म्हणता नी ते डंप पासून नी ते डंपाचं फायनल प्रोडक्ट किती जातलो ही इज टॉकिंग अबाउट डॅट. आम्ही ज्यांना नाल सोलतात त्यांना सोडणं आणि कातो आणि त्याची सोय धरून ते सगळे कसे वापर जातात. तुम्ही आता पॉलिसी करताना तुमका ह्यो सगळी गजाली तकल्या घेऊची पडते. अँड दॅट मिनरल डेव्हलपमेंट हॅज टू बी व्हेरी फाईनली अंडरस्टूड अदरवाईज सम अदर एनजीओ विल गो टू कोर्ट. ना पण माकी एक गजाल सांग, तुका दिसता की फाल्यां मेलवानी बाबाचे मी जे लीज असा ते परत मेलवानी बाबा मिळपाक शकता जर सरकारान ही प्रक्रिया केली जाल्यार? इट्स नॉट नेसेसरी. पण कसे असा की पयर त्यांनी म्हटला सीएमान त्याप्रमाणे की 2007 उपरांत ज्यांच्यानी खणला पळय त्यांना समज परत लीज दिवपाक जाय जाल्यार सरकाराकडे खूप आयडिया असतात. आता रिकव्हरीची शाह कमिशनरान 35,000 कोटी रिकव्हर कर म्हटले ते ह्याच ह्याच गव्हर्नमेंटाक नाही खंयच्याच गव्हर्नमेंटाक पॉसिबल जावचे ना. नॉट पॉसिबल कशेंच फिजिकली आणि कशेंच पॉसिबल ना ते. पण ही प्रक्रिया जेव्हा जातली लीज दिवपाची त्यांना अशा काही वटी घालू येतात की तुवें बाबा इतले वर्ष खणला पण ते पहिले इतले भर पैसे थोडे तरी तुवें समज 10,000 कोटीचा माल काढला ॲटलीस्ट यू हॅव टू पे 1,000 टू गव्हर्नमेंट. तुका पळय ही लीज दिवपाची कारण ती गव्हर्नमेंट पडटा. इज ऑप्शन ऑप्शन इज ओपन फॉर गव्हर्नमेंट. फाल्यां सरकार म्हणटलें की तुमकां जर परत एलिजिबल जावपाक जाय लीज घेवपा खातीर जे तुमचेच आशिल्ले जाल्यार तुम्ही फाटले 5 वर्सांक जे खणला तातलो अमको इतलो जो वाटो आता परत सरकारा दियात बिकॉज तुम्ही ते इल्लिगली केला. त्या स्टेटमेंटान मिनरल डेव्हलपमेंट खंय आयलो? सवालीचो सरकारी क्रायटेरिया घालताले तो घालूंक सुद्दा जाल्यार तो फेल जाता कित्याक तातूंत मिनरल डेव्हलपमेंट ना. मिनरल डेव्हलपमेंट पॅरामीटर असू शकता ना. प्लीज रीड 8.3 प्रॉपरली. पण फाल्यां मेलवानी बाब जर सरकारान सांगले की दिस इज अ क्रायटेरिया तुम्ही फाटली 5 वर्सां इलिगॅलिटीज केल्या तर सुप्रीम कोर्ट म्हणता जायना. मिनरल डेव्हलपमेंट इज द ओनली क्रायटेरिया अंडर 8.3 वेअर स्टेट गव्हर्नमेंट कॅन रेकमेंड फॉर रिन्युअल. देर इज नो फायनान्शियल क्रायटेरिया देर. लेट इट बी व्हेरी क्लिअरली अंडरस्टूड. सी दिस इज वेअर द कन्फ्युजन कम्स. तुम्ही यू आर बँकिंग रिन्युअल यू आर नॉट बँकिंग फ्रेश. हरीश बाब लेट मी लेट नो व्हेदर इट इज फ्रेश लीज ऑल्सो. जेव्हा आम्ही फाटल्या तेपाक 2007 ते 2012 भितर इलिगॅलिटीज केल्ले असतात अँड एव्हरीवेअर आम्ही म्हणतात की तुवें इतकं माल एक्सपोर्ट केलो टू सम एक्सटेंट वी कॅन ऑल्सो गेट गॅदर द इन्फॉर्मेशन द टू वॉट एक्सटेंट ही हॅज एक्सपोर्टेड. करेक्ट. त्यानुसार आमका सरकाराक इतके अपेक्षित आशिले यू हॅव डिफॉल्टेड सर्टन अमाऊंट यू हॅव चिटेड द गव्हर्नमेंट सर्टन अमाऊंट इन दिस सर्कमस्टन्सीस दिस गव्हर्नमेंट कॅनॉट ग्रांट यू अ लीज अनलेस अँड अंटिल यू पे द पेनल्टीज अँड गेट क्वालिफाइड फॉर दॅट देन कम्स युअर मिनरल डेव्हलपमेंट. सुभाष बाब ऑन एक्सपोर्ट यू हॅव चार्ज एक्सपोर्ट ड्युटी. Yeah. On export you have charged transport cess, you have charged royalty. Yeah. Now how can you say that that was illegal? I don't say, but if in eventually now, in the investigation if it comes on the paper saying right. that this person, this particular leaseholder has cheated the government, then it is that different. See, you are condition setly. Let's not talk about it. Just one. They say that their mind is like Melwani.